गुरुचे महत्त्व। राजूने एके दिवशी त्याच्या वडिलांना विचारले, बाबा, गुरुची कृपा किती होऊ शकते? त्याचे वडील त्याच्या समोर एक चिक्कू आणतात आणि तो चिक्कू त्याच्या हाती देतात आणि विचारतात, सांग पाहू यात किती बिया असतील? राजूने त्यातील बिया मोजल्या आणि म्हणाला, यात 2 बिया आहेत। राजूच्या वडिलांनी त्यातील एक बी आपल्या हाती घेतले आणि मला विचारले, या एका बीमध्ये किती चिक्कू असतील असे तुला वाटते? राजू मनातल्या मनातच हिशोब करू लागतो। एका बीपासून एक झाड, त्या झाडावर अनेक चिक्कू लागणार, त्या प्रत्येक चिक्कूमध्ये पुन्हा 2 किंवा 3 बिया, त्या प्रत्येक बियामधून पुन्हा एक झाड, त्या झाडांना पुन्हा तशीच 2 किंवा 3 बिया असणारी फळे लागणार। ही प्रक्रिया चालूच राहणार। कसा सांगू त्या बियामध्ये असलेल्या भावी फळांची संख्या? आणि राजू चक्रावलाच। राजूची अशी अवस्था पाहून राजूचे वडील राजूला म्हणाले, अशीच गुरुची कृपा आपल्यावर बरसत असते। तात्पर्य, आपण फक्त भक्तिरूपी एकाच बीजाचा उदय आपल्या मनात करून घेण्याची गरज आहे। एकच बी आपल्याला भरपूर काही देऊन जाते।